नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तुमांगल्य कन्सल्टन्सीतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. सर्वप्रथम लॉकडाऊनच्या काळात काही तांत्रिक अडचणींमुळे मला व्हिडिओ अपलोड करता आली नाही, याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा आपला विषय आहे रुद्राक्ष. रुद्राक्ष म्हणजे काय, रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली, रुद्राक्षाचे किती प्रकार आहेत, तसेच रुद्राक्षाचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होतो हे आपण आज पाहणार आहोत. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळा, म्हणजेच रुद्राक्ष. रुद्राक्षाचा संबंध शिवाशी आहे हे नक्की. असे म्हणतात शिवाच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची निर्मिती झाली आहे, त्यामुळे जी व्यक्ती रुद्राक्ष धारण करते ती आपोआपच महादेवाशी जोडली जाते. पूर्वीपासूनच आपण पाहत आलो आहे की आपले साधू संत हे भरपूर रुद्राक्षमाळा आपल्या अंगावर धारण करतात. हे साधू संत सतत एका ठिकाणावरून दुसरीकडे प्रवास करत असतात, ते कधीच एका जागेवर स्थिर राहत नाहीत. अशा वेळी प्रवासामध्ये नकारात्मक ऊर्जेपासून त्यांचे संरक्षण हे रुद्राक्ष करते. तसेच प्रवासामध्ये पिण्याचे पाणी हे दूषित किंवा विषबाधित आहे की स्वच्छ पिण्याजोगे आहे हेही रुद्राक्षाने तपासले जाते. असे म्हणतात की जर पाणी दूषित असेल आणि त्यावर रुद्राक्ष धरला असता रुद्राक्ष घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज फिरते, परंतु पाणी शुद्ध पिण्याजोगे असेल तर तेच रुद्राक्ष घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजेच क्लॉकवाईज फिरते. अशी बरीच उदाहरणे रुद्राक्षाच्या बाबतीत आपणास बघावयास मिळतात. जी व्यक्ती रुद्राक्ष धारण करते त्या व्यक्तीचे नकारात्मक ऊर्जा, अपघात, अचानक येणारी संकटे, करणी बाधा या सर्वांपासून संरक्षण होते. रुद्राक्ष एकमुखी ते 21 मुखी असते. त्याचबरोबर गणेश रुद्राक्ष, गौरीशंकर, गौरीपाठ रुद्राक्ष हे प्रकारही रुद्राक्षामध्ये आढळतात. आता तुम्ही म्हणाल रुद्राक्ष हे किती मुखी आहे, हे कसे ओळखावे? तर रुद्राक्षावर जी चिरा किंवा रेषा असते त्या जेवढ्या रेषा असतात तेवढ्या मुखी तो रुद्राक्ष असतो. म्हणजेच जर रुद्राक्षावर एक चिरा किंवा रेषा असेल तर तो एकमुखी रुद्राक्ष असतो. तसेच दोन रेषा, तीन रेषा, चार रेषा, जेवढ्या रेषा तेवढ्या मुखी तो रुद्राक्ष ओळखला जातो. रुद्राक्ष खरा आहे की खोटा आहे हे कसे ओळखू शकतो? तर एकदम सरळ उपाय म्हणजे तुम्ही ओरिजिनल रुद्राक्ष जर पाण्यात टाकला तर तो रुद्राक्ष सरळ तळाला जातो, परंतु नकली रुद्राक्ष जर असेल तर तो पाण्यावर तरंगतो. रुद्राक्ष हे विधिवतच धारण करावेत तरच त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. आज मी आपल्याला एकमुखी ते 5 मुखी रुद्राक्षाबद्दल माहिती सांगणार आहे. एकमुखी रुद्राक्ष, हे रुद्राक्ष साक्षात शिवाचे स्वरूप मानले जाते. एकमुखी रुद्राक्षाने सुख, शांती आणि मोक्षाची प्राप्ती होते. एकमुखी रुद्राक्ष जी व्यक्ती धारण करते ती व्यक्ती सर्व पाप आणि भयापासून दूर राहते. एकमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याने मांस मद्यपान करू नये, तसेच परस्त्री गमनाचे पापही करू नये. एकमुखी रुद्राक्ष हे काजूच्या आकाराप्रमाणे दिसते, तसेच ते गोल आकाराचेही असते, परंतु गोल आकाराचे एकमुखी रुद्राक्ष क्वचितच मिळते आणि ज्याला हे रुद्राक्ष मिळते तो भाग्यवान समजला जातो, त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. आता आपण बघूया 2 मुखी रुद्राक्ष. हे रुद्राक्ष अर्धनारी नटेश्वराचे प्रतीक आहे. 2 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने शिवाबरोबरच पार्वतीचीही कृपा होते. ज्या दाम्पत्यांमध्ये प्रेमाची कमतरता आहे, सतत वादविवाद भांडणे होतात, किंवा ज्या दाम्पत्याला संतती होण्यास काही अडथळे येत असतील अशा दाम्पत्याने 2 मुखी रुद्राक्ष विधिवत धारण करावे. स्त्रीने काळ्या धाग्यामध्ये तर पुरुषाने लाल धाग्यामध्ये रुद्राक्ष धारण करावा. ह्या रुद्राक्षामुळे लक्ष्मीची कृपा होऊन आर्थिक स्थितीही सुधारते. तसेच ज्याचे मन अस्थिर असेल अशा जातकाने हे रुद्राक्ष धारण केल्यास मन स्थिर होण्यास मदत होते.
या रुद्राक्षामुळे अनेक पापांचा मुळासकट नाश होतो. विशेष मोक्षदायक आणि फलदायक असा हा रुद्राक्ष सर्व इच्छांची पूर्ती करतो. आता आपण बघूया तीन मुखी रुद्राक्ष. हे रुद्राक्ष म्हणजे साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. म्हणून जी व्यक्ती हे रुद्राक्ष धारण करते ती व्यक्ती त्रिगुणांनी युक्त होऊन त्रिदोषांपासून दूर होते असे शास्त्र सांगते. तीन मुखी रुद्राक्ष म्हणजे त्रिक, अग्निस्वरूप. म्हणून हे रुद्राक्ष धारण करणाऱ्यावर अग्निदेवतेचीही कृपा राहते. म्हणून या जातकाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज उमटते. तीन मुखी रुद्राक्षाने बुद्धी कुशाग्र होते, त्यामुळे हा रुद्राक्ष विद्यार्थी धारण करू शकतात. हा रुद्राक्ष पिवळ्या धाग्यात घातल्यास अति उत्तम ठरते. आता आपण बघूया चारमुखी रुद्राक्ष. चारमुखी रुद्राक्षाला ब्रह्मस्वरूप मानले गेले आहे. ज्यांची स्मरणशक्ती कमजोर असेल त्यांनी हा रुद्राक्ष नक्की धारण करावा. विद्यार्थी आणि विद्वान यांना विशेष करून महत्वाचे आहे. तसेच जर कोणी गतिमंद असेल तर चारमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याची बुद्धी तीव्र होत जाते. या रुद्राक्षामुळे बुद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती होते. तसेच मानसिक रोगही दूर होऊन शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. ज्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साध्य करायचे असतील त्यांनी हा रुद्राक्ष नक्की धारण करावा. आता पाहूया पाचमुखी रुद्राक्षाची माहिती. पाचमुखी रुद्राक्ष म्हणजे पंचतत्वाचे प्रतीक. पाचमुखी रुद्राक्षामध्ये साक्षात परमेश्वराचा वास असतो. नेपाळमध्ये पाचमुखी रुद्राक्ष सर्वात जास्त आढळतो. हा कमी किमतीमध्ये मिळत असल्यामुळे बहुतेकांना त्याचे विशेष वाटत नाही, परंतु पाचमुखी रुद्राक्ष हा विशेष रुद्राक्ष आहे. हा रुद्राक्ष धारण करावयाचा असल्यास त्याचे तीन मणी म्हणजेच तीन रुद्राक्ष एकत्र करून घालावेत. याच्या धारणेने जन्मोजन्मीची पापे, परस्त्री भोग आदी पापे नष्ट होतात. रुद्राक्ष जपमाळ या बहुतांशी पाचमुखी रुद्राक्षाच्याच असतात, कारण पाचमुखी रुद्राक्षावर जप केल्याने त्याचे 100 पटीने पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. डाउजिंगमध्ये म्हणजेच दोलक विद्येमध्येही पाचमुखी रुद्राक्षाचा दोलक म्हणून वापर केला जातो. पाचमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याला सर्पदंश आणि अपघाताचे भय राहत नाही. अशा प्रकारे आज आपण 1 ते 5 मुखी रुद्राक्षांबद्दल माहिती पाहिली. उर्वरित रुद्राक्षांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला दिलेल्या नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सअप ॲपद्वारे विचारू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याची मदत होईल. जर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी नीलम प्रशांत कुबल इथेच थांबते. नमस्कार.